ज्यावेळी आपल्याला हेल्दी पण चटपटीत खायची इच्छा असेल त्यावेळी तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा. हा पदार्थ एकदम झटपट तर बनतोच, शिवाय हेल्दी आणि टेस्टी सुद्धा आहे. चला तर मग हा पदार्थ कसा करायचा ते बघूया. सर्वात प्रथम आपण एक बाउल घेऊन त्यामध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घालणार आहोत. त्यानंतर यामध्ये 1/2 कप मैदा घालणार आहोत. मैद्यामुळे ह्या पदार्थाला खूप छान असा क्रंचीनेस येतो. जर तुम्हाला मैदा घालायचा नसेल तर तुम्ही फक्त गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपण यामध्ये 1/2 चमचा मीठ आणि 1 चमचा तेल घालणार आहोत. त्यानंतर हे सर्व जिन्नस मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घेऊ. या ठिकाणी कणिक मळून झालेली आहे. आता आपण ही कणिक थोडा वेळ सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. आता आपण एक बाउल घेऊन त्यामध्ये 2 कप बेसन पीठ घालूया. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊ. हे बॅटर आपल्याला जास्त पातळ नकोय. तुम्ही या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी याप्रमाणे आपल्याला बॅटर हवंय. आता आपण यामध्ये घालणार आहोत चिमूटभर हिंग, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा ओवा आणि थोडीशी चिली फ्लेक्स. आता आपण या पदार्थाला हेल्दी बनवण्यासाठी यामध्ये काही भाज्या घालणार आहोत. यात घालूया बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, किसून घेतलेलं गाजर आणि 1/2 चमचा मीठ. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. या ठिकाणी आपण भाज्या जरी भरपूर प्रमाणात घेतल्या तरी आपल्याला बेसन पिठाचं प्रमाण तेवढंच ठेवायचं आहे. या ठिकाणी हे मिक्स झालेलं आहे. आता आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ. या ठिकाणी कणिकसुद्धा व्यवस्थित सेट झालेली आहे. आता आपण ही थोडीशी मळून याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. त्यानंतर एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घेऊया. पोळी लाटताना जास्त पातळ लाटायची नाहीये किंवा जास्त जाडसुद्धा लाटायची नाहीये. या ठिकाणी पोळी लाटून झालेली आहे. आता आपण ही शेकण्यासाठी तव्यावर घालणार आहोत. ही पोळी मंदाचेवर शेकायची आहे. त्यानंतर एका बाजूने 1 चमचा तेल घालून ते पसरून घेणार आहोत. त्यानंतर पोळी पलटून ते दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडीशी शेकून घेणार आहोत. त्यानंतर एका बाजूला बेसन पीठ आणि भाज्यांचं बॅटर जे बनवलं आहे ते घालूया. त्यानंतर यावर 1 चमचा तेल घालून यावर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी आपण हे वाफवून घेणार आहोत. 2 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता हे वरच्या बाजूने व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण हे पलटून घेऊन दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घेऊ. हे दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघू शकता हे किती मस्त दिसतंय. आणि आता याला आपण अजून टेस्टी बनवण्यासाठी यावर काही सॉसेस आणि चटणी लावणार आहोत. यावर आता आपण लावूया हिरवी चटणी. मी या ठिकाणी पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी बनवली आहे, ती लावतीय. त्यानंतर यावर घालूया टोमॅटो सॉस. त्यानंतर यावर थोडंसं मेयोनीज घालूया. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून पोळीवर पसरून घेणार आहोत. त्यानंतर यावर आपण अशा पद्धतीने लांब लांब चिरलेला कांदा घालणार आहोत. त्यानंतर घालूया किसलेलं पनीर. जर तुम्हाला या ठिकाणी चीज आवडत असेल तर तुम्ही चीजसुद्धा घालू शकता. त्यानंतर आपण यावर थोडेसे ऑर्गॅनो, थोडंसं लाल तिखट, थोडीशी जिरेपूड आणि थोडासा चाट मसाला घालणार आहोत. आता आपण याचा अशा पद्धतीने रोल करणार आहोत. हे बघा, दिसतंय ना एकदम यम्मी आणि टेस्टी. हा रोल बघून कोणी म्हणणार नाही की हा एकदम हेल्दी असा रोल आहे.